शिक्षण म्हणजे वळण हे ब्रीदवाक्य हाती घेतलेले असताना विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांबरोबर शैक्षणिक सुविधा दिल्या पाहिजे या उद्देशाने साने गुरुजी संस्था निरनिराळे शैक्षणिक प्रयोग राबवत आहे. 27 नोव्हेंबर 1961 स्थापना झालेल्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेने नाशिक रोडमधील कामगार वस्ती आणि वंचितांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. हळूहळू या शाळेचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले. आज या संस्थेची पालवी नाशिक जिल्ह्यात नव्हे तर नाशिकच्या बाहेर म्हणजे नगर जिल्ह्यातही फुलली आहे. संस्थेच्या 50 हून अधिक शाखा असून महिला महाविद्यालय आणि व्यावसायिक कोर्सेसही संस्थेने अनेक वर्षांपासून सुरू केलेले आहेत. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था आज 60व्या वर्षात पदार्पण करीत आहे. नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या KJ मेहता हायस्कूलमध्ये शोभेंदू सांस्कृतिक सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. साने गुरुजी यांच्या अर्धकृत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माजी महापौर अशोक दिवे, संस्थेचे सेक्रेटरी मिलिंद पांडे, खजिनदार वसंत अरिंगळे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष यांनी संस्थेची आठवण म्हणून फोटो फ्रेम भेट देण्यात आली. नाशिक रोड येथे 80 विद्यार्थी संख्येवर शाळा सुरुवात करण्यात आली. आज या संस्थेत 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कैलासवासी डॉक्टर भावी जोशी व कैलासवासी इंदुमती जोशी यांनी दुरितांची तिमिर जाओ या नाटकात काम करून संस्थेला हातभार लावला. इंदुमती जोशींनी हातातील बांगड्या गहाण ठेवून संस्था उभारली आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी संस्थेच्या आठवणी व कार्याविषयी कौतुक केले. खरं म्हणजे 60 वर्ष ज्या संस्थेचा इतिहास आहे तो खरंच दैदिप्यमान आहे. मला आठवत 2003 दरम्यान या संस्थेचा माझा अल्पसा परिचय झाला. उपशिक्षणाधिकारी पदावरती या संस्थे या शहरात हजर झाल्यानंतर, जिल्हा परिषदेत हजर झाल्यानंतर संस्थेशी परिचय अल्प परिचय झाला. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी काही कामानिमित्त या ठिकाणी पाठवलं होतं आणि मग KJ मेहताचं हे छोटस असलेलं कर्तृत्व त्या दरम्यान पाहण्याचा योगाचा आला. आणि आज अभिमान आहे की शिक्षण उपसंचालक पदाच्या माझ्या प्रवासाच्या जोडीला या संस्थेचा जो जसं म्हटलं माझ्या सर म्हटलं की संस्थेच्या छोट्या बीजाचं रूपांतर एका मोठ्या वृक्षात झालं. 60व्या वर्षात पदार्पण करताना येणाऱ्या 75 वर्षापर्यंत या संस्थेचे अजून प्रोफेशनल करिअर वाढावे, या संस्थेचा अजून विचार विकास वाढावा, अजून त्याची वृद्धिंगत म्हणजे प्रगती वृद्धिंगत व्हावी. परंतु होताना विद्यार्थ्यांच्या काळाची गरज, शिक्षकांच्याही विचारांची गरज लक्षात घ्यावी. कारण शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतो. सुयशासाठी मी आपणा सर्वांच्या शैक्षणिक समृद्धीसाठी आपल्या पारिवारिक आरोग्यविषयक बाबींसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. संस्थेच्या विचार संस्थेच्या विकासासाठी मी सुयश चिंतितो. आणि खरं म्हणजे मी निश्चितपणे एक कृतज्ञता व्यक्त करतो की मी इतक्या मोठ्या पदाचा नाही, मी इतका मोठा निश्चित नाही की आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला यांनी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं, पण आज त्यांनी मला या ठिकाणी बोलून आपणाशी बोलण्याची संधी दिली. एक त्या ठिकाणी त्यांनी मला आत्मीयतेने निमंत्रण देऊन हा एक त्या ठिकाणी योग आणला, याबद्दल मी संस्थेची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि भविष्यातल्या पुनश्च एका वचन देतो की ज्या ज्या गोष्टींमध्ये माझ्या ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणावर असेल किंवा आणखी कुठे पदोन्नतीने गेल्यावर तिथे असेल, जिथे जिथे जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा संस्थेसाठी आणि आपणा सर्वांसाठी मी निश्चितपणे उभा आहे. परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. या शाळेला त्यांनी घडवलंय, या संस्थेला त्यांनी घडवलंय, त्या संस्थेमधल्या मुख्याध्यापक असो, माझी शिक्षिका असो, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांना आमंत्रण देण्याचं, त्यांना आमंत्रण देण्याचं आणि सन्मानानं इथं बोलवण्याचं काम संस्था करते. ही खऱ्या अर्थाने गुरुच्या आणि शिष्याच्या नात्याची खऱ्या अर्थाने ही परिसीमा ठरेल. जिथं जिथं संस्थेचं कौतुक राहील तिथं टाळ्या वाजवायला, टाळ्यांना प्रतिसाद द्यायला आम्ही आवश्यक राहू.
60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तू जो कार्यक्रम होईल, त्यांना मी सांगितलं. त्यांनी मला सांगितलं, आठवले ना आणायचे, आठवले ना आणायचं आहे, उद्धवजी ठाकरे ना आणायचं आहे, त्यांच्या पत्नीला सुद्धा आणायचं आहे. ही संस्था विस्तृत झालेली आहे, पण भव्य प्रमाणामध्ये, अति भव्य प्रमाणामध्ये हिचं नाव महाराष्ट्राच्या इतिहास नव्हे तर भारताच्या इतिहासात इतिहासात त्याची कौल होईल याची मला तरी खात्री वाटते. आपल्याला बरेच चिमटे काढलेले आहे, बरीच माहिती पण दिलेली आहे, काही दिशा पण दिल्या आहेत. त्यांनी स्वानुभव अतिशय उत्तम रीतीने मांडलेला आहे. याच्यातून आपल्या शिक्षकांनी त्यांचा बोध घ्यावा, या पद्धतीने तुम्ही सर्व करावं असं मला वाटतं. नवीन काही शैक्षणिक आम्हाला प्रकल्प उभे करायचे आहे. महिला महाविद्यालयासाठी ग्रॅज्युएशन नंतरचं जे शिक्षण आहे, MA MCOM, ह्याच्यासुद्धा मान्यता आम्हाला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वात जास्त सहकार्य नुकत्याच रिटायर झालेल्या SATTचा रजिस्टर कुठे मॅडम यांनी केलेला आहे, त्यांनी आम्हाला त्याच्या मंजुऱ्या म्हणून दिल्या आहेत. शिवाय आमचे लेंजव शाखेवर आम्हाला महिला महाविद्यालय सुरू करण्याचे त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे, आणि त्याच्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहे. 2-3 चांगले चांगले प्रकल्प आम्हाला राबवायचे आहे, कारण लिंगदेवला मुलींना शिकवण्याची सोय नाही. त्यांना तो लोकेशन जो आहे तो हिंदी एरियात आहे. लिंगदेवपासून त्यांना संगमनेर 30 किलोमीटर पडतं, बोटा 30 किलोमीटर पडतं, आकोडं 30 किलोमीटर पडतं. त्यामुळं 10वी 12वीनंतरची जी मुली आहेत त्या मुलींकरता तिथं महिला महाविद्यालय करावं असं आमचं मनामध्ये वाटतंय. सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला, आणि मुख्य म्हणजे आमचे जे माजी शिक्षक मला अनेक जण दिसतात, प्रत्येकाला नाव घेण्याची वेळ घालवत नाही. नेहमीप्रमाणेचा वेळ होत चाललेला आहे, त्यामुळं आटोपत घेतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला याच्या दुप्पट उपस्थिती पुढच्या वर्षी आपण द्या आणि आम्हाला सहकार्य द्या याची मी अपेक्षा करतो, सांगतो. धन्यवाद. संस्था ही कोणा एका व्यक्तीने चालत नसून ती संपूर्ण शिक्षक वृंद कर्मचारी यांच्या सहाय्याने चालत असते. त्यामुळे संस्थेच्या या उभारणीस या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे असे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी म्हणाले. या वर्धापन दिन सोहळ्यास आजी माजी विद्यार्थी तसेच आजी माजी शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच यापुढील कार्यक्रमात देखील संस्थेचे सदस्य म्हणून तुम्ही सगळे हातभार लावा, आपली संस्था आणखी मोठी करा असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माजी महापौर अशोक दिवे, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, नगरसेवक आरदी धोंगडे, मिलिंद पांडे, वसंत अरिंगळे यांसह आजी माजी शिक्षक वृंद, आजी माजी विद्यार्थ्यांसह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.